3.4 झाल्यानंतरचे जे आपले एक्झरसाइज आहे ते 3.5 आहे. त्यासाठी आपल्याला हा थेरम आहे, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड. थेरम साठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामधले सगळ्या विषयाचे तीनही चॅप्टर मधले थेरम जो सिलेबस रिड्यूस झाला आहे तो सोडून बाकीचा जो सिलेबस आहे तो आपण फॉर्म करणार आहोत आणि थेरम त्यात सॉल्व्ह करून देणार आहोत. तर हा थेरमचा यूज आपल्याला दिलेल्या एक्झरसाइज मध्ये दिलेल्या प्रॅक्टिस सेट मध्ये करायचा आहे. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजेंट अँड सेकंड. इफ एन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, इट्स वन साईड टचेस द सर्कल अँड अदर साईड इंटरसेक्ट द सर्कल इन वन मोर पॉईंट, देन द मेजर ऑफ द अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे एक टँजेंट असेल एक सेकंड असेल तर त्यानं जे अँगल क्रिएट केला तो आपल्याला दाखवायचा आहे की त्यानं इंटरसेप्ट केलेल्या आर्कचा अर्धा असतो ते आपण प्रूव्ह करणार आहोत या थेरम मध्ये. त्यानंतर त्याच थेरमचा कन्वर्स आहे, जर अँगल सेम असेल तर त्याने इंटरसेप्ट केलेले आर्क टँजेंट आणि सेकंड असतं ते दाखवायचं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड आणि एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड हा पण थेरम महत्वाचा आहे. यांचं सुद्धा युटिलायझेशन आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये करायचं आहे. तर सरळ सरळ दोन कॉर्ड जर इंटरनली डिवाइड होत असेल, एकामेकाला इंटरनली डिवाइड करत असेल, तर त्यांचे जे पार्ट सुद्धा त्या कॉर्डचे जसं AEB यांचं मल्टिप्लिकेशन सी आणि ED मल्टिप्लिकेशन एवढा राहते हे आपल्याला इथं दाखवायचं आहे. त्यासाठी आपण अँगल अँगल टेस्ट घेऊन सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलचा यूज करून सॉल्व्ह करणार आहोत. सिमिलरली एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड हा सुद्धा थेरम तसाच आहे. इथं सुद्धा जे कॉर्डचे दोन पार्ट होईल डिवाइड होईल हा एक्सटर्नली डिवाइड होईल कॉर्ड, त्यांच्या पार्टची मल्टिप्लिकेशन हा दुसऱ्या कॉर्डच्या पार्टच्या मल्टिप्लिकेशनच्या एवढाच असतो. हा सुद्धा सिमिलरली त्याच प्रोसिजरनं सॉल्व्ह करायचे. दोन्ही थेरम सेम प्रोसिजरनं सॉल्व्ह करून त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. हा थेरम महत्वाचा आहे, हा बोर्डमध्ये बहुतेक वेळा विचारलेला आहे ऍक्टिव्हिटी म्हणून. टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम, यामध्ये जे एक टँजेंट आणि एक सेगमेंट दिली, एक टँजेंट आणि एक सेकंड असेल तर टँजेंटचा स्क्वेअर हा सेगमेंटच्या दोन पार्टच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी रिमेंबर करून आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. हे सगळं या सगळ्यांचा यूज आपण प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये करणार आहोत. ज्या पाहिलेले आपण थेरम आहेत इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड, एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड आणि ह्या प्रॉपर्टी ज्या आहे टँजेंट सेकंड सेगमेंट थेरमची, ह्या सगळ्यांचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 3.5 सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 3.5 मधला पहिला क्वेश्चन, दिलेल्या फिगरमध्ये एक टँजंट आहे आणि एक सेकंड आहे, ते एकामेकाला पॉईंट पी मध्ये इंटरसेक्ट करत आहे. व्हॅल्यू दिलेली आहे पी क्यूची पी आरची, तर आपल्याला पीएस आणि आरएसची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर टँजंट सेकंड सेगमेंट थेरमचा यूज करू आणि याला फाइंड आउट करू. तर ही फिगर दिलेली आहे, फिगरमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन पी क्यूची साईड पी आरची साईड दिलेली आहे. आपल्याला पीएस आणि आरएस फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर यामध्ये इन गिवन फिगर पी क्यू इज टँजेंट ऑफ सर्कल सर्कल विथ सेंटर, त्यानंतर पी एस इज सेकंड ऑफ सर्कल, ती सेकंड आहे आणि ही टँजेंट दिसत आहे. त्यामुळे बाय युझिंग टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम, त्या थेरमचा यूज करू. काय म्हणतो थेरम, थेरमनुसार पी क्यूचा स्क्वेअर म्हणजे टँजेंट स्क्वेअर हा पी आर स्क्वेअर इंटू पी एस स्क्वेअरच्या मल्टिप्लिकेशन एवढा असतो. याची व्हॅल्यू काय 12, तर 12 स्क्वेअर पी आरची व्हॅल्यू किती आहे 8, इंटू पी एसची व्हॅल्यू काढायची आहे. 12 स्क्वेअर 148 इजिकल्स टू 8 इंटू पी एस. पी एस जर काढायची असेल तर तो 8 डिवाइडला जाईल 144 अपॉन 8. पी एसची व्हॅल्यू काय येईल 8 कॅरी 6 8 8 64. पी एसची व्हॅल्यू आलेली आहे 18. पी एसची व्हॅल्यू आलेली आहे 18. आपल्याला आर एस फाइंड आउट करायला सांगितलं, तर आर एस त्यासाठी पी आणि आर आणि एस पॉईंट कोलिनियर आहे, म्हणजेच पी एस इज इक्वल्स टू पी आर प्लस आर एस. पी एसची व्हॅल्यू आहे 8, पी आरची व्हॅल्यू 18 8 आणि आर एस काढायची आहे. आर एस काढण्यासाठी 18 - 8, तर आर एसची व्हॅल्यू काय आलेली आहे 10. बघा आर एस पण काढली आणि पी एस पण काढली, काही नाही, फक्त टँजेंट सेकंड सेगमेंट थेरमचा यूज केला आणि त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे, ज्यामध्ये इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा यूज करायचा आहे आणि दोन कंडिशनसाठी आपल्याला डीएसची व्हॅल्यू आणि डीएनची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर तेच यूज करू आणि त्याचा यूज करून आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2 मधल्या फर्स्ट साठी कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस इंटरसेक्ट इंटरनली ऍट पॉइंट डी बाय युझिंग
थ्योरम ऑफ इंटरनल डिवीजन ऑफ कॉर्ड, इंटरनल डिवीजन ऑफ कॉर्ड, इंटरनल डिवीजन जर केला तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, एम डी इंटू डी एन इज इक्वल्स टू आर डी इंटू डी एस. इक्वल मध्ये येतो त्यांचा जो पार्ट असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन. तर दिलेल्या व्हॅल्यूनुसार आपल्याला व्हॅल्यू कशा कशाची दिलेली आहे, तर डीएसची व्हॅल्यू दिलेली आहे, एम डीची व्हॅल्यू दिलेली आहे 8, डीएनची काढायला सांगितली, आर डीची व्हॅल्यू दिलेली आहे 15 आणि डीएसची व्हॅल्यू दिलेली आहे 4. तर त्या व्हॅल्यू पुट करू, तर 8 इंटू डीएन 15 फोर जा 60, डीएन इज इक्वल्स टू 16 अपॉन 8, डीएन इज इक्वल्स टू 7.5, डीएनची व्हॅल्यू 7.5. जर 60 डिवाइड केलं 8, तर 8 7 जा 56, कॅरी 4 0.85 जा 40, म्हणजे 7.5 डीएनची व्हॅल्यू आली. त्यातला पहिला क्वेश्चन झालेला आहे सॉल्व. आता यातलाच सेकंड मधला दुसरा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. यातला सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा एम एन आणि आर एस हे कॉर्ड पॉईंट डी मध्ये इंटरनली डिवाइड होतात, म्हणून इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा यूज करूया. दिलेली इन्फॉर्मेशन इथे लिहून घेऊया. डीएनची व्हॅल्यू 8 दिलेली आहे, एम डीची व्हॅल्यू त्यांनी 9 दिलेली आहे, आर डीची टोटल आर एसची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 18, डीएसची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. जर आपण डीएसची व्हॅल्यू कन्सिडर केली तर डीएस इज इक्वल्स टू एक्स जे फाइंड आउट करायला सांगितलं, तर आर डी काय होईल, आर एस मायनस डीएस म्हणजे 18 मायनस एक्स ही आर डीची व्हॅल्यू येईल. आता इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा यूज करू. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड काय म्हणते, एम डी इंटू डी एन इज इक्वल्स टू आर डी इंटू डी एस. आर डीची व्हॅल्यू, एम डीची व्हॅल्यू काय आहे 9 इंटू 8 डीएनची व्हॅल्यू, आर डीची व्हॅल्यू 18 मायनस एक्स आणि डीएसची व्हॅल्यू एक्स 72. मल्टिप्लाय जर केलं तर 18x मायनस एक्स स्क्वेअर हे या साईडला घेऊन येऊ, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इज इक्वल्स टू 0. 72 चे फॅक्टर पाळा, ज्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, मायनस 18 आलं पाहिजे. याचे जर फॅक्टर पाडले, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करू. फॅक्टर जर पाडले 72 चे, 12 6 जा मायनस 12 आणि मायनस 6 म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 6x प्लस 72 इज इक्वल्स टू 0. फॅक्टर पाळा, एक्स इथून कॉमन, एक्स मायनस 12, मायनस 6 कॉमन, एक्स मायनस 12 इज इक्वल्स टू 0, म्हणजे एक्स मायनस 12 एका ब्रॅकेटमध्ये आणि एक्स मायनस 6 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल्स टू 0. फॅक्टरायझेशन मेथड, एक्स मायनस 6 दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे दोघांपैकी कोणता तरी एक 0, म्हणजे एक्स मायनस 12 इज इक्वल्स टू 0 ऑर एक्स मायनस 6 इज इक्वल्स टू 0. मायनस 12 तिकडे गेल्यावर प्लस, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 12 और एक्स इज इक्वल्स टू 6. म्हणजे आपल्या डीएसची व्हॅल्यू जी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली ते काय येऊ शकते, एक तर 6 आहे किंवा 12 आहे. तर 6 किंवा 12 त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. डीएसच्या ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. थर्ड क्वेश्चन मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल बी अँड बी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, सेगमेंट ओई हे परपेंडिक्युलर आहे एडी वर. त्यानंतर एबीची व्हॅल्यू दिलेली आहे, एसीची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला तीन व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले, एक एडीची, एक डीसीची आणि एक डीईची. तर त्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. त्यामध्ये सगळ्यात पहिली व्हॅल्यू एडीची फाइंड आउट करायची आहे. तर एडीची फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फिगरमध्ये काय दिसत आहे, एबी इज टँजेंट अँड एडी इज सेकंड ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. त्यानुसार टँजंट सेकंड सेगमेंट थेरम जर यूज केला, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम, त्यानुसार ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी इंटू ए डी हा आपल्याला माहिती आहे की त्यांचा फॉर्म्युला होतो. म्हणून आपल्या क्वेश्चनमध्ये ए बीची व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे 12, तर ए बीची व्हॅल्यू 12, त्यानंतर ए सीची व्हॅल्यू 8 आपल्याला माहिती आहे, त्यावरून ए डीची व्हॅल्यू मिळते. ए बीची व्हॅल्यू 12चा स्क्वेअर, ए सीची व्हॅल्यू 8 इंटू ए डी काढायची आहे. तर 144 इज इक्वल्स टू 8 इंटू एडी, याच्या अगोदर सुद्धा असंच कॅल्क्युलेशन केलं, तर 144 अपॉन 8 म्हणजेच काय येईल, एडीची व्हॅल्यू 18. तर एडीची टोटल एडी किती आला, टोटल एडी 18 आला. सीडी जर काढायचा असेल तर कसा काढायचा, पॉईंट ए सी आणि डी हे कोलिनियर आहे, हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट जो सीडी काढायचा आहे, सीडी साठी पॉईंट कोणकोणते पॉईंट, ए सी आणि डी कोलिनियर आहे, म्हणजेच एडी इज इक्वल्स टू ए सी प्लस सी डी. एडीची व्हॅल्यू 18, ए सीची व्हॅल्यू 8 आणि सीडीची व्हॅल्यू काढायची. सीडी 18 मायनस 8 म्हणजे 10, सीडीची व्हॅल्यू सुद्धा निघाली.
आता जे थर्ड यातला सॉल्व करायचं आहे डीई ची वैल्यू काढायची आहे. डीई ची वैल्यू काढण्यासाठी आपल्याला डीसी मिळालेला आहे. डीसी किती काढला आपण 10. जर हा डीसी टोटल 10 आहे तर पॉइंट ओए थर्ड जो फाइंड आउट करणार आहोत त्या थर्ड साठी ओए हा परपेंडिक्युलर आहे कशाला एडीला. तो एडीला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच तो ओई परपेंडिक्युलर आहे डीसीला. डीसीला परपेंडिक्युलर असेल तर डीसी डीसीचे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करेल म्हणजे डीई इज इक्वल्स टू ईसी या फॉर्मॅटमध्ये तो डिवाइड करेल. म्हणजेच काय होईल डीई आणि ईसी काय होईल कॉन्गरंट होईल. म्हणजेच डीईची जी व्हॅल्यू राहील आणि ईसीची व्हॅल्यू जे राहील ते इक्वल राहील. डीसी माहिती आहे डीसी इज इक्वल्स टू डीई प्लस ईसी दोन्ही सारखे आहे म्हणजे डीई प्लस डीई लिहू शकतो. डीसी इज इक्वल्स टू ह्या इक्वेशन नंबर वन वरून फ्रॉम वन. आता डीसीची व्हॅल्यू 10 इज इक्वल्स टू ट्वाइस डी. डी इज इक्वल्स टू 10/2 म्हणजेच 5. डीईची व्हॅल्यू सुद्धा आली. अशा प्रकारे तिन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ज्या दिलेल्या थेरम आहे त्यांचा यूज करू. फोर्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे पी क्यू ची क्यू आर ची पी एस ची. आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं टी एस तर एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा यूज करून याला सॉल्व्ह करू शकतो आणि टी एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर तसंच आपण याला सॉल्व्ह करूया आणि टी एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊ. पी क्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 लिहूया. त्यानंतर आपल्याला क्यू आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 10 तर ते 10 हे 6. पी एस ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. टी एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. तर सगळ्यात अगोदर आपल्याला व्यवस्थित लिहायचे आहेत की पी आर ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे तर पी आर काढून घेऊ. तर पी आर इज इक्वल्स टू पी क्यू प्लस क्यू आर. म्हणजेच पी क्यू ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि पी आर ची व्हॅल्यू काय आहे क्यू आर ची 10 म्हणजे 16 व्हॅल्यू आली पी आर ची. पी आर ची व्हॅल्यू 16 आल्यानंतर त्याचप्रमाणे आपण पी टी ची व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. जर आपण टी एस कन्सिडर केला एक्स तर पी टी इज इक्वल्स टू पी एस प्लस टी एस. तर पी टी ची व्हॅल्यू किती आहे पी टी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही पी एस ची आहे 8 प्लस एक्स या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहू शकतो. आता इथून टी एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्यासाठी एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा यूज केला तर पी एस इंटू पी टी इज इक्वल्स टू पी क्यू इंटू पी आर. पी एस ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आपण लिहिलेली आहे ती आहे 8 इंटू पी टी ची व्हॅल्यू 8 प्लस एक्स. पी क्यू ची व्हॅल्यू 6 इंटू पी आर ची व्हॅल्यू 16. 8 ने मल्टीप्लाय केलं 8 जा 64 प्लस 8 एक्स इज इक्वल्स टू 16 जा 96. 64 इकडे प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस. 8 एक्स इज इक्वल्स टू 96 मायनस 64. 8 एक्स इज इक्वल्स टू 6 मधून 4 गेले 2 9 मधून 6 गेले 3 म्हणजे 32 आलेला आहे कशाची व्हॅल्यू 8 एक्स ची. यावरून 8 ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. 8 ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी 32/8 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 4 म्हणजेच आपला टी एस जो आला तो किती आला आहे 4 युनिट. अशा प्रकारे एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा यूज करून याला सॉल्व्ह करू शकतो. या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहोत याला थेरम सारखं प्रूव्ह करणार आहोत. ई एफ हे डायमीटर दिलेलं आहे. डी एफ ही टँजेंट दिलेली आहे आणि डीई ही सेकंड दिसत आहे आपल्याला आणि सर्कलची रेडियस आर सांगितली. तर प्रूव्ह करायला सांगितलं डीई इंटू जी इज इक्वल टू 4r² दिलेली इन्फॉर्मेशन लिहू आणि थेरम सारख्या याला प्रूव्ह करूया. तर गिवन मटेरियल काय आहे गिवन डाटा जो दिलेला आहे आपल्याला त्यानुसार की गिवन मध्ये सगळे इन्फॉर्मेशन गिवन की ई एफ इज डायमीटर डी एफ इज टँजेंट अँड डी इज सेकंड ऑफ सर्कल विथ सेंटर एच. त्यानंतर टू प्रूव्ह प्रूव्ह काय करायचं आपल्याला डीई इंटू जीई इज इक्वल्स टू 4r² प्रूफ. प्रूफ मध्ये आपण काय करणार आहोत सगळ्यात अगोदर डीएफ आणि डीई डीएफ आणि डीई जर टँजेंट आणि सेकंड आहे तर टँजेंट सेकंड सेगमेंट थेरमनुसार तर डीएफ अँड डीई इज
टेंजेंट एंड सेकंड एंड सेकंड त्यानुसार बाय यूजिंग टेंजेंट सेकंड सेगमेंट थ्योरम काय म्हणतो थ्योरम डी एफ स्क्वेअर इज इक्वल्स टू डी जी इंटू डी ई मल्टिप्लिकेशन घेतो तर याला द्यायचं इक्वेशन नंबर वन त्यानंतर फिगर मध्ये काय दिसत आहे ई एफ ही डी एफ ला परपेंडिक्युलर टेंजेंट थेरमनुसार नाव ई एफ इज परपेंडिक्युलर टू डी एफ टेंजेंट थेरम टेंजेंट थेरम नुसार परपेंडिक्युलर आहे म्हणजेच देअरफोर अँगल एफ इज इक्वल्स टू 90 डिग्री हा 90 डिग्रीचा अँगल आहे आता इथे पायथागोरस थेरमचा यूज होतो तोच म्हणजे काय इन ट्रायंगल डी एफ ई अँगल एफ जर 90चा आहे तर बाय युझिंग पीटी पीटी म्हणजेच पायथागोरस थेरम काय म्हणतो पायथागोरस थेरम डी ई स्क्वेअर इज इक्वल्स टू डी एफ स्क्वेअर प्लस ई एफ स्क्वेअर तर डी एफ ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे डी एफ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे डी जी इंटू डी ई तर ते लिहून घेऊ डी जी इंटू डी ई आणि ई एफ ची व्हॅल्यू जर हा रेडियस आणि हा रेडियस आहे तर दोघांची व्हॅल्यू ट्वाईस आर डायमीटर ट्वाईस आर होईल ट्वाईस आर चा स्क्वेअर तर ट्वाईस आर चा स्क्वेअर होऊन जाईल आता नेक्स्ट स्टेप मध्ये नेक्स्ट स्टेप मध्ये ही जे टर्म आहे ही इकडे प्लस आहे इकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजेच काय डी ई स्क्वेअर मायनस डी जी इंटू डी ई इज इक्वल्स टू टू चा स्क्वेअर फोर आणि आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर नेक्स्ट स्टेप मध्ये इथून डी ई कॉमन निघते तर डी ई कॉमन काढून घेऊया या दोन्ही ठिकाणावर उरलं काय डी ई मायनस डी जी इज इक्वल्स टू फोर आर स्क्वेअर आता डी ई टोटल कोणती आहे डी ई मधून डी जी जर मायनस केली तर ह्या टोटल डीई मधून डी जी जर मायनस केली डीई मधून डी जी जर मायनस केली उरलं काय इजी तर इथं आपण इजी लिहू शकतो तर डीई इंटू ए जी इज इक्वल्स टू फोर आर स्क्वेअर आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं म्हणून हेन्स प्रूव्ह अशा प्रकारे हा पूर्ण प्रॅक्टिस सेट 3.5 आपला कम्प्लीट झालेला आहे जर यामध्ये काही डिफिकल्टी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा घरीच राहा सुरक्षित राहा जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम आणि रिड्यूस झालेला सिलेबस पाहून घ्या 25% सिलेबस रिड्यूस केलेला आहे तो पाहून अभ्यासाला सुरुवात करा.